खूपच मजेदार एक्सपिरियन्स होता, कारण की यामध्ये खूप मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. ते उपेंद्र सर, नागेश भोसले सर, उषाताई यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे मी खूप आभार मानतो माझ्या धकचे असिस्टंट डायरेक्टर अभिदादा, सुधाकर दादा, परत धकचे डायरेक्टर शिवाजी सर, आणि धकचे प्रोड्युसर विशाल पंडित गवारे सर, नितीन दीक्षित सर, कॅमेरामन नॅगी सर, या सर्वांचे खूप आभार मानतो की त्यांनी मला एवढ्या मोठ्या फिल्ममध्ये मला काम दिलं, आणि त्यासाठी मला नॅशनल अवॉर्ड मिळाला, आणि या बॅनरवर फ्रंटलाईन असाही मान मिळाला. आत्ता मी आज जस्ट मी शूटिंगवर आलो, जस्ट राखणदार नावाचं फिल्म होतं, तर त्याचं शूट आता एस एल स्टुडिओमध्ये होतं, तर ते कम्प्लीट केले. मॅडमला, आमच्या ज्या दिग्दर्शक आहेत मृणालिनी पाटील, यांना विनंती केली की मॅडम मला आज ग्रँड प्रीमियर आहे त्यासाठी जायचं आहे, तर मॅडम म्हणल्या बरं लवकर जातो. मग त्यांनी फास्ट मला जितेंद्र सरांच्या गाडीमध्ये बसवलं, जितेंद्र जोशी सर, आणि तिथून मी डायरेक्ट इथे आलो. जो मुन्ना भाई MBBS हा कसा चित्रपट आहे, तर तशी जी मुन्ना आणि जो सर्किट असतो तशी माझी सर्किटची भूमिका आहे, म्हणजे जरा त्यात टपोरी दाखवलेलं आहे, आणि यामध्ये आपला एक गरीब मुलगा काहीतरी वेगळं करण्याची जिद्द आहे, तर यामध्ये तसं साकारलेलं आहे, आणि त्यामध्ये टपोरी अशी भूमिका आहे.